सरगम में एक चुड़ैल है जिसका अभी फोटोशूट होने वाला है। ले रखते कि पार्किंग में रख देते कि कुत्ते उस पे सुसु ना करे, लेकिन मेरे पास जो डॉग था वो सिर्फ उसी पे जाके करता था। तो स्मार्ट था वो। कभी किसी भूतनी को लस्सी पीते देखा है? नहीं देखा। अभी देख लो, तार वाली भूतनी है, तार वाली। हे हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज मी पुन्हा एकदा एक छोटस स्किन केअरचा पार्ट शेअर करणार आहे, जे की लास्ट काही दिवसांपासून मी वेगवेगळे ओल्ड वाले ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, जे की इतके दिवस मला पॉसिबल नाही झालं होतं, कारण ते ब्लॉग कुठेतरी अडकून बसले होते, जे मी एडिट नाही करू शकत होते, आणि फायनल ते जे पण रॉ मटेरियल होतं ते माझ्या हाती आलंय, सो एक करून ब्लॉग्स बाहेर येत आहेत। तर आज पण मी जे पण ब्लॉग शेअर करते पुणेवाले त्याचा पार्ट घेऊन आली आहे। तर त्याआधी मी विचार केला की आज पण एक छोटस स्किन केअर तुमच्यासोबत शेअर करूया, जे की तुम्हाला हेल्पफुल असेल। सो आता आहे मॉर्निंगचा टाइम, जे की तुम्ही बघताय मी मॉर्निंगच्या टाइमला अशी मेसी मेसी असते रोज। आता मी जस्ट फेस वॉश करून आली आणि माझी स्किन तुम्ही बघू शकताय, मी पूर्णपणे विदाउट मेकअप आहे गाईज। तर मी कुठल्याच प्रकारचा मेकअप आता माझ्या फेसवर अप्लाय नाही केलाय, आणि मी यूज केलं आता हे वालं मामा अर्थचं चारकोल फेस वॉश विथ ऍक्टिवेटेड चारकोल अँड कॉफी। हे अशा प्रकारचं फेस वॉश येतं मामा अर्थचं, आणि तुम्हाला माहिती आहे मामा अर्थचे प्रॉडक्ट्स माझे पर्सनल फेवरेट प्रॉडक्ट्स आहे। लास्ट बऱ्याच दिवसांपासून मी मामा अर्थचे प्रॉडक्ट्स तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर हा जो फेस वॉश आहे हा स्पेशली ऑइली स्किनसाठी आहे, तर मोस्टली मी जे पण प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवते ते ऑइली स्किनसाठीच असतात। आणि मी हा फेस वॉश यूज करणं प्रेफर का करते, कारण हा पॅराबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, डर्मकॉलॉजी टेस्टेड आहे, आणि हा चारकोल फेस वॉश जो आहे हा खास ऑइली स्किनसाठी आहे। यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फेस वॉश भेटतील मामा अर्थमध्ये सेम, जे की वेगवेगळ्या स्किन टाईपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत। मी ऑइली स्किनसाठी घेतला, याचं नेट कंटेंट जे आहे ते 100 ml आहे, आणि प्रॉडक्ट ऍप तुम्हाला वेगवेगळ्या नवीन नवीन ऑफर्स नेहमी देत असतं, ऑफर्स देतं विथ तुम्हाला डिस्काउंटही भेटतो, सो खूप कमी प्राइसमध्ये तुम्हाला बेस्ट वाले प्रॉडक्ट्स रिसीव्ह होतात ट्रेल ऍपहून। आणि ट्रेल ऍपची मी खूप जुनी कस्टमर आहे, सो मी तुम्हाला नेहमी नेहमी रिकमेंड करेल। आणि हे जे प्रॉडक्ट आहे यामध्ये कुठलेच हार्मफुल केमिकल्स नाही आहेत, जे पण इन्ग्रेडियंट्स यूज केले गेले आहेत ते नॅचरल आहेत, फ्रेग्रन्स फ्री आहे, इवन कुठलाच उप्स पुन्हा लाईट गेली। लेट मी तुम्हाला याचे बेनिफिट सांगते, तर हे तुम्हाला पोल्युशन पासून प्रोटेक्ट करतं, सोबतच तुमच्या चेहऱ्यावर जे पण पोर्स असतात त्यांना हे क्लीन करण्याला हेल्प करतं, आणि हे ऑइल कंट्रोलही करतं, जे की स्पेशली हे प्रॉडक्ट जे आहे हे ऑइली स्किनसाठी आहे, तर तुमच्या चेहऱ्यावर जे पण ऑइल असतं तर त्याला हे कंट्रोल करण्याचं काम करतं। तर तुम्हाला हे प्रॉडक्ट जर का परचेस करायचं असेल तर याची बाईंग जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे। आणि मी हे जे प्रॉडक्ट परचेस केलंय हे मी ट्रेल ऍपहून परचेस केलंय, ट्रेल ऍपची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केली आहे। तर तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे 62ENTRL25। जर का तुम्ही हा कुपन कोड यूज करता तर तुम्हाला 25% डिस्काउंट भेटणार आहे 249 rupees। पण जर का तुम्ही कुपन कोड अप्लाय करून परचेस करता तर तुम्हाला पण ट्रेल ऍपची जी प्राइस आहे ती 178 आहे, तर तुमची सेव्हिंग होते 71 rupees, म्हणजे 71 rupees। तुम्ही जर का ट्रेल ऍपहून शॉपिंग करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉडक्ट बॅगमध्ये प्रॉडक्ट्स ऍड करायचे जे पण तुम्हाला परचेस करायचे असतील, त्याच्यानंतर प्रॉडक्ट बॅगवर क्लिक करा आणि यूज करा कुपन कोड जो की मी स्क्रीनवर मेन्शन करते आहे, तो कुपन कोड तुम्ही तिथे ऍड करा, तर त्यावर तुम्हाला एक्स्ट्रा 25% डिस्काउंट भेटणार आहे। मी दोन प्रॉडक्ट्स परचेस केले, सो त्याची टोटल जी आहे ती 748 rupees आहे, तर ट्रेल ऍपची प्राइस आली 532.95 rupees। सो तुमची टोटल सेव्हिंग होते 216 rupees। सो इट्स कूल, ट्रेल ऍपवर नवीन नवीन कन्सेप्ट नेहमी चालूच असतात, तर काही माइल स्टोन कम्प्लीट करा आणि रिवॉर्ड मिळवा। तर सगळ्यात पहिले ट्रेल ऍप डाऊनलोड करा, मित्रांना रेफर करा, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील ते बघा, आणि व्हिडिओ बघून ट्रेल कॅश कमवा आणि कमवलेल्या ट्रेल कॅश मधून ढेर सारी शॉपिंग करा। सो इंटरेस्टिंग असं ऍप आहे, तुम्हाला वेगवेगळे बेनिफिट्स त्यातून भेटतात आणि खूप चांगले प्रॉडक्ट्स तुम्हाला खूप कमी प्राइसमध्ये रिसिव्हही होतात। आणि सोबतच एंड ऑफ इयर सीझन पण सुरू होतोय ट्रेल ऍपवर, 15 December पासून तर 20 December पर्यंत तुम्हाला वेगवेगळे सेल्स ट्रेल ऍपवर बघायला भेटतील। सो वाट कसली बघताय, पटकन ट्रेल ऍप डाऊनलोड करा आणि बघू शॉपिंग करा। तर वळूया आता आपण आपल्या ब्लॉगकडे। सरगम है और ये सरगम में है, सरगम में एक चुड़ैल है जिसका अभी फोटो शूट होने वाला है। स्कार्फ वगैरह क्या? माय टी-शर्ट दो। ये मेरी किसका टी-शर्ट दो? एक्सपेक्ट करते हैं। टी-शर्ट
खरच आवडले गाडा. अच्छा, और ये जो पेड़ है ना इसको चीकू लगते हैं. मुझे लगा कि पपाया लगेंगे. हाँ, तो इन्होंने बहुत रिसर्च किया है. हाँ, तो हमें पता ही नहीं थी, किसी को भी नहीं पता थी कि ये इस पेड़ को आम आते हैं. अभी आपको एक वीडियो दिखाएंगे जिसमें ये हमारे मॉडल पेड़ पे ऐसी ऐसी चढ़ जाएगी. वो भी वन पीस पे, इसी ड्रेस पे. हे फ्लावर्स आणि बाल तो कॉम्बिनेशन सी म्हणते ने. बाल इस विकले आपण मॅचिंग. मला असं वाटतं की हे ते असं लावून घ्यावं. जेरीला फूल आहे, तू भी जेरीली बन जाएगी. तेरे जहर का नशा इतना फैल जाएगा. जहरीली तो जहरीली. यहाँ पे ना, यहाँ पे रात को शेर आते हैं निखिल से मिलने. यहाँ पे शेर भी है. मैंने वही बोला, रात को शेर आते निखिल से मिलने के लिए. मोर रियल में है लेकिन चिल्लाते. करो ना, मैं चिप कर रहा हूँ बस कम. फ्रूट जूस एप्पल जूस. ये एप्पल जूस एनर्जी ड्रिंक है. एनर्जी ड्रिंक पेट्रोल. अभी इसको हम ये पिलाएंगे जिससे इनमें थोड़ी एनर्जी आ जाएगी. कुत्ते को ज्यादा एनर्जी आती है क्योंकि कुत्ता तो... इसको डर चुका है. उसका ही है, पता है क्या? ये पीने के बाद सोरिल तो ऐसे भी निकाल डालेगी. लेकिन अब मैं आपको बताता हूँ, वो आपने जो देखे वो इसलिए रखते कि पार्किंग में रख देते कि कुत्ते उस पे सुसु ना करे. लेकिन मेरे पास जो डॉग था वो सिर्फ उसी पे जाके करता था. तो स्मार्ट था वो सही में. निखिल ने सिखाया है उसको. निखिल ने सिखाया बेटा सुसु इस पे ही करना. और इसके पीछे का साइंस ये है कि जो भी है बॉटल के अंदर है. अगर कुत्ता सुसु नहीं करना चाहिए तो उसको बॉटल के बाहर रखो. मी पन निखिल तुम्ही ट्राय करा. तुम्ही ट्राय कर एक बार. मैं जिम में करता हूँ. बना लो. हाँ, एक बार आप दोनों जाओ. एक सेकंड ना, मैं इंस्टा पर सर को अन सेम बिट आले पाहिजे बरं काय. एक सेकंड रुक जा माझा आला ना. वो कठपुतली नहीं कर रही थी. वो कठपुतली नहीं रहती क्या वो? मेरा मंच फोन. वाह 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 विशाल दा वाह. यस यस क्या बात. ये इनसे बात करो. बात करो. बस हो गया. पुलिस. अभी इसको एक बार ट्राई कर लेते हैं. सामने आ जाने के लिए. वाह वाह क्या बात है. आई कितनी सीरियस. इंशाल्लाह लुक देखिए कितनी सीरियस थी. बस बन गए डोले छोले. आता है बाकी जाएगा.
आता फोटोशूट झालं नाही आहे, ही सुरुवात होती. तर मी दोन कॉस्ट्युमवर फोटोज काढलेत आणि हा आहे निखिल. हा माझा फेवरेट फोटोग्राफर आहे आणि परमनंट वाला आहे. मी निखिलला सोडून कुठे परमनंट होने वाला हूँ. हा, मैं निखिल को छोड़ के कहीं नहीं जाने वाली फोटोज निकालने के लिए. अब शादी निखिल ही मेरा फोटोग्राफर है. किसी की शादी हो, करानी हो, फोटो निकालने हो, ये निखिल है. तो निखिल का नंबर हम इसके जैसा कोई फोटोग्राफर हो ही नहीं सकता यार. आप नासिक में बुला लो, नासिक में आके इनसे भी मिलना हो जाएगा. यस 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 यस. तो अगर आप चाहते हो इनसे फोटोज निकालना तो आप इनको इंस्टाग्राम पे फॉलो कर सकते हो और इनका मोबाइल नंबर भी मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में प्रोवाइड कर दूंगी. आप वहाँ पे जाके इनका नंबर ले सकते हो और इनको कॉन्टेक्ट कर सकते हो और इनको इंस्टाग्राम पे भी फॉलो करना है आपको, क्योंकि ये बहुत अच्छे फोटोज निकालते हैं और इनके फोटोज और इनका काम अगर आपको देखना है तो आपको मुझे भी फॉलो करना है. मैं भी फोटोज अपलोड करती ही रहती हूँ और आगे हमेशा करती रहूँगी और इनके प्रोफाइल पे भी मेरे फोटोज आपको देखने को मिलेंगे. तो निखिल, आप कुछ कहना चाहते हो मेरे व्लॉग में? अभी तो कुछ नहीं कहना चाहते हैं. आप बस हमको नासिक बुलाओ, हम नासिक आते हैं, फिर आपके फोटो लेते हैं, आपके फैंस के फोटो लेते हैं, आपके फैमिली के फोटो लेते हैं. नासिक बुलाओ, हम आ जाएंगे. यस, अभी इसके बाद तो ये होने वाला है. तर ब्लॉग आहे मराठीत, तर मी मराठीतच बोलणार पुढे. आता आम्ही पुन्हा चाललोय घरी. मला चेंज करायचं आहे, साडीवर फोटोज काढायचे, रील्स बनवायचं आहे. आजचा प्लॅन हाच आहे आणि सायंकाळचा जो फिक्स नाहीये, बघू आता पुढे काय होतं. कारण फिक्स असं काहीच नसतं, सरांचं मध्येच काही आलं तर कुठे बाहेर पण जावं लागणार आहे. आणि माझा हा आजचा लुक तुम्हाला कसा वाटतं हे पण सांगायचं. मी रेड रेड ड्रेस घातलाय, सो त्यासोबत मला पण दाखवलं तर माझं पण लुक सांगून द्या. तर विशाल पण, मला हॉलिवूडच्या मूवीची ऑफर आलेली आहे, मी त्यांना अट टाकलेली आहे की माझी हिरोईन प्रतीक्षा असेल तरच मी तो मूवी करणार. नाही तर नाही करायचं. आवडलं आपलं, आवडलं मग ते शायदच तुम्हाला काम देतील. नाही भेटले तरी चालेल. तर आपण भेटूया नंतर. आता मी घरी गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला जॉईन होते आणि पुन्हा सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. चलो भाई, कुछ प्रॉब्लेम हुआ तो मुझे कॉल करना. ओके, दोन फॅन्स पीछा. आ रहे हो क्या? बोलो ना, आदि बोल रहा है लेने जाता हूँ. पीछा करता है, पीछा देखो. ठीक है, कुठे जा रही बोल, कुठे जा रही? अरे वुमन पार्टी, पूरी लेडीज लोग, दारू दूरू सब. हम भी जा सकते हैं लेडीज बन के. अरे मैडम, आप खुद पार्टी में जा रहे हो, हम सब तो काम कर रहे इधर. सुबह से खाना नहीं खाए, किसी ने भी खाना नहीं खाए है, पानी नहीं पिए. आप खाना लेके आ जाओ, पहले चल रही काय शीत नहीं, शीत 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 पे, सॉरी शीत पे. ठीक है, फिर उधर जाके कर लेना. सॉरी, काय घेतलं? हॅप्पी फीस घेतलं. तू का बोललो मग? नुसतं श्वेता श्वेता करते आजकाल.
कोणती मूवी गेली तुला आवडते गो? श्वेता. अजून तसं आला नाही कोणी. तू का बघ, तू का सांगतोय? अच्छा खरं खरं का सांगतोय? खोटं म्हणू का? खोटं नाव घे ना. सगळ्यात सोपं सांग, आत पडली काढ की श्वेता माझी लाडकी. दादा तुम्ही पण कभी किसी भूतनी को लस्सी पीते देखा है आपने? ये देखो, चलो चलो चलो. कभी किसी भूतनी को लस्सी पीते देखा है? नहीं देखा. अभी देख लो, तार वाली भूतनी है, तार वाली. खून पियो, खून दूध नहीं. काय म्हणतो बघ, बोलो बोलो. खून पियो बोला, दूध मत पियो.